इंदापूर या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला होता, चप्पल फेक झाली होती, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी तमाम ओबीसी बांधव व बहुजन वर्ग चौपाळा या ठिकाणी सर्व जमून आम्ही रास्ता रोको केलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांनी याचा निषेध नोंदवलेला आहे। आणखी काही आंदोलक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगू, 8 तारखेला इंदापूर येथे आमदार पडळकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही दौंड तालुके सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेलो आहे आणि जो त्यांनी चप्पल फेक केलेला आहे त्यांना लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहे। गोपीचंद पडळकर यांच्यावरती ज्यांनी चप्पल फेक केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे। काय सांगाले काँग्रेस? इंदापूर या ठिकाणी जी ओबीसीची सभा झाली या सभेला आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते। सभा संपल्यानंतर ते दुधाचं आंदोलन करणाऱ्या काटे या कार्यकर्त्याला भेटायला गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती काही विघ्न संतोषी लोकांनी चप्पल फेकण्याचं धाडस केलं आणि अशा लोकांना गुन्हे दाखल झालेत, पण या लोकांना त्वरित अटक व्हावी या मागणीसाठी दौंड तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। या ठिकाणी रास्ता रोको करून निवेदन देऊन या ज्या लोकांनी चप्पल फेक केली यांचा या ठिकाणी अटक व्हावी अशी या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि या लोकांचा आम्ही सर्वजण ओबीसी बांधव निषेध करतो। काय भावना आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम इंदापूर तालुक्याची घटना घडली, महाराष्ट्राचे नेते लोकनेते विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जो पाठीमागून चप्पल फेकीचा हल्ला झाला त्याचा सर्वात प्रथम दौंड तालुक्याच्या ओबीसी बांधवांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आमची आता या ठिकाणी मागणी आहे, फक्त तुम्ही गुन्हे दाखल नका करू, त्या समाजकंटकांना अटक करा, आमची प्रथम मागणी आहे। आणि आमची त्यांना अजून एक माझा वैयक्तिक किंवा बहुजन समाजाच्या वतीनं दौंड तालुक्याच्या वतीनं आव्हान आहे, तुम्ही आम्हाला वेळ द्या, तारीख द्या, आम्ही तुमच्या त्या इंदापूरच्या ठिकाणी येतो आणि मग तुम्हाला कोणत्या प्रकारे हल्ले करायचे ते करा, आम्ही ते हल्ले कसे तुम्ही करताय ते पाहायला तयार आहे, एवढंच आम्ही त्यांना आव्हान करतो या ठिकाणी।